रोजगारासाठी गुजरातमध्ये स्थलांतरित होणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील मजुरांना जिल्ह्यातच आता रोजगार मिळालाय. मनरेगा योजनेअंतर्गत थोडे थोडके नाही तर तब्बल 41,000 मजुरांच्या हाताला काम मिळालंय. पाहूयात. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी मजूर रोजगारासाठी मोठ्या संख्येनं गुजरातमध्ये जातात. मात्र लॉकडाऊनमुळे या मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली, त्यामुळे मजूर जिल्ह्यात परतले. मात्र जिल्ह्यात परतल्यानंतरही हाताला काम नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. याची दखल घेत मनरेगा योजनेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनानं 41,157 मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावलाय. काही मोठे उद्योगधंदे बंद झालेले आहेत आणि या सर्व गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणात मजदुरांचं स्थलांतरण नंदुरबार जिल्ह्यामध्ये होत आहे. तर मी मागेही मनरेगाबद्दल आवाहन केलं होतं. आमचं जिल्ह्याचं जवळपास एका दिवसाला 40,000 लोकांना काम देण्याचं आमचं नियोजन होतं आणि सांगताना अत्यंत आनंद होतो की आज घडीला मनरेगामधून पूर्ण जिल्ह्यात 4,370 एवढी कामे सुरू झाली आहेत. मनरेगा योजनेअंतर्गत जिल्ह्यात लघु आणि मध्यम प्रकल्पातून गाळ काढण्याचं काम सुरू आहे. या ठिकाणी मजुरांना मास्कचा वापर बंधनकारक केलाय. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात येते. लॉकडाऊन मध्ये आम्हाला काही रोजगार नव्हता. हा रोजगार देऊन सरकारचे आम्ही खूप अभिनंदन करतो. गावामध्ये कोणताही रोजगार नव्हता म्हणून सरकारने काम दिले. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामुळे सुमारे 500 गावातील मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागलाय, त्यामुळे मजुरांकडून समाधान व्यक्त होत आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार.